ज्या माननीय शरद पवार साहेबांनी उभा आयुष्य घातलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून तिला वाढवलं, विस्तार केलं, तिचं घड्याळ चोरून नेलं, असे चोर लोक बदमाश उचक्के लबाड भामटे, एका बाजूला म्हणता भ्रष्टाचार मुक्त शासन, दुसऱ्या बाजूला त्या अजित पवारला मांडीवर बसवत. 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा अजित पवारांवर आरोप केला, मी केला होता, त्यावेळेस मी भाजपमध्ये होतो, कमळाच्या फुलावर होतो. या नालायकांमुळे मला इकडे यावं लागलं. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे, निद्यान थाऊचा इतिहास पाहून तरी यांना जाथ्यानं मारलं पाहिजे. एक होणारा मुख्यमंत्री, या राज्याचा होणारा मुख्यमंत्री, या जिल्ह्यातमधला होणारा मुख्यमंत्री, त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र यांनी केलं. काय दोष होता नाथाभाऊचा? का 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा घेतला? ज्याच्यावर 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप केले त्या अजित पवारांनी मांडीवर घेतलं म्हणे भ्रष्टाचार मुक्त शासन. परवा दिवशी माननीय छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं, काय करणार, मला ईडी लावली, ईडी लावली, मला तिकडे जावं लागलं, तिकडे जावं लागलं, वाचलं, रे बाबा बरं झालं, धाक दडपा दाखवून बदमाशी करून नाथाबाच्या मागे पण ईडी लावली, अजूनही चालू आहे. काय केलं मी? का 70,000 कोटी खाल्ले? काय माझ्या एक जमीन घेतली, ती नियमाने घेतली, कायद्याने घेतली, पण मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत नाथाभाऊ म्हणून याला बदनाम केलं पाहिजे, हाकलून दिलं पाहिजे, म्हणून उद्योग केले. परवा भुजबळ साहेबांनी सांगितलं की माझ्या मागे ईडी लावली, जेलमध्ये काढलेले दिवस मला आठवतात, आणि त्या भीतीपोटी मी पक्ष बदलून शेवटी बाप्पा रे तुमच्या बरोबर येतो, पण ते ईडी विडी बंद करा रे बाबा. ते ईडी कोणाकोणा? अनेकांवर ईडी, भ्रष्टाचाराचे आरोप अनेकांवर, ते सगळेचे सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले आणि त्याच्यामधनं महायुती तयार झाली. एका बाजूला तर स्वच्छ प्रशासन, दुसऱ्या बाजूला का घेतात अशा लोकांना तुम्ही? आणि मग अशा स्थितीमध्ये राहिले, सरकार चालवण्यामध्ये रस नाही, खुर्ची टिकवण्यामध्ये रस. या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली, राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली. मी या महिला भगिनींना सांगेल, घाल का मंगळसूत्र, एक तोळ्याचं मंगळसूत्र घाल आणि फिर जरा त्या मार्केटमधून, त्या टावर चौकातून जा फिर, नाही तुझ्या मागे गुंडे लागले ना, मंगळसूत्र फेकून देते, तुला उचलून दुसरीकडे फेकून देत. कोणी तुझी दुआ घेणार? कोणी पोलीस सुद्धा दखल घेणार नाही. अरे रे बा, पोलीस काय दखल घेणार आहे? 16-16 पोलिसांच्या आवरणामध्ये 16 पोलीस असताना सुद्धा या राज्याच्या माजी मंत्री त्या बाबा सिद्दीकीची हत्या होते, पोलिसांचं संरक्षण असताना हत्या होते. या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना धमक्या येतात, तुला चिरून टाकेल, तुला मारून टाकेल. या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आहे, या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आहे, त्याला संरक्षण द्यावं लागतं. गृहमंत्र्यांची सुरक्षा वाढवली, गृहमंत्र्यांना धमकी. अरे तुम्ही आम्ही कोण लावले त्या गृहमंत्र्याला धमक्या? गृहमंत्र्याला सुरक्षा तर तुम्हाला आम्हाला काय, कुत्र्यासारखं कुठे उचलून फेकलं तर कोणाला माहिती पडत? या राज्यात गृहमंत्री सुरक्षित नाही, या राज्यात माजी मंत्र्यांची हत्या होतात, या राज्यामध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझ्या मतदारसंघाच्या उमेदवारावर गोळ्या मारल्या जातात, हे काय बिहार आहे का महाराष्ट्र आहे? मुक्ताईनगरला त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या उमेदवारावर, आणि ज्याने गोळ्या झाडल्या तो पोलिसांनी पकडला. विक्की गुरचळ नावाचा तो पोलिसांनी अटक केला, पकडला. पण हाच गुरचळ आदल्या दिवशी आमचा आमदार मुक्ताईनगरचा त्याच्या रॅलीमध्ये होता, मी ते व्हिडिओ चित्रफित दाखवली की आमच्या आमदारांच्या रॅलीमध्ये हा गुन्हेगार कसा, ज्याने आज रॅलीमध्ये घेतलं आणि दुसऱ्या दिवशी गोळ्या घातल्या, हे कसं झालं, पोलीस चौकशी करायला तयार नाही. हळूच मला सांगितलं, शिंदे साहेबांचा फोन आला होता.
गुन्हेगारांना संरक्षण आहे, सर्वसामान्य माणसाला संरक्षण नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.